राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. परिस्थिती पाहून सरकारने निर्णय घ्यायला हवा. वीज बिलांबाबत राज्य सरकारची भूमिका ही लोकविरोधी आहे. 23 तारखेला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती पाहून शाळा सुरू केली पाहिजे असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अमरावती येथील शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. शाळा सुरू करण्याचा निर्णय गांभीर्यानं केला पाहिजे, सोबत सर्व शिक्षकांच्या स्टेटचा खर्च राज्य सरकारनं करावा. पालक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत, त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. वीज बिलांबाबतही राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ अशी परखट टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली आहे. एकतर शिक्षकांची चाचणी जी आहे ती पूर्णपणे राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे, आणि त्याचसोबत सोशल डिस्टन्सिंग नीट पाळलं जातंय की नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. पालक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत, त्यांना असं वाटतं की एवढ्या लवकर या शाळा सुरू करणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे त्या त्या भागातली परिस्थिती काय हा सरसकट निर्णय होऊ शकत नाही. काही ठिकाणी आता इन्फेक्शन वाढत आहे, ज्या ठिकाणी इन्फेक्शन नाही त्या ठिकाणी एखाद्यास हा निर्णय घेता येईल तरी मला वाटतं की साकल्याने याचा विचार करून सर्वांना विश्वासात घेऊन मगच सरकारने निर्णय करावा. खरं म्हणजे हा लोकांसोबत विश्वासघात आहे. म्हणजे लोकांनी जी वीज वापरली त्याचे पैसे लोक भरायला तयार आहेत, पण जी बिलं आली आहेत 2 रूमचं घर आणि 30,000 रुपयाचं बिल आहे, अशी अनेक बिलं आली आहेत. आम्ही तर त्यांना कितीतरी बिलं दाखवली, त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लोकविरोधी अशा प्रकारची भूमिका सरकारची. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, त्यामुळे हे काही नवल नाही आहे, कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही आहे. कारण हे 3 पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही आहेत, हे नैसर्गिक मित्र नाही आहेत, हे केवळ सत्तेकरता एकत्रित आलेले लोक आहेत. तर मी असंच होत राहणार.